नहीं आता, इतना आवाज लक्ष्य तो बगैर कर सकते नहीं। एक्झाम्पल आहे ते सगळे डिटेल मध्ये मी एक्झाम्पल दिलेले आहे सगळे, फक्त आपण काय करूया एक्सप्लेन करत जाऊया आणि बघा। फर्स्ट एक्झाम्पल फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल हॅविंग बेस 30 सेंटीमीटर अँड हाइट किती दिले 20 सेंटीमीटर दिले। ओके आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा काय फॉर्म्युला, वी नो दॅट एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 × बेस × हाइट। 1/2 × बेस × हाइट आपल्याला बेस दिलेले आहेत आणि हाईट दिले, त्यामुळे काय करा फॉर्म्युला युज करा 1/2 × बेस × हाइट। दॅट इज गिवन बेस ऑफ ट्रायंगल बी इज इक्वल टू 30 सेंटीमीटर दिले, त्यानंतर हाईट दिले 20 सेंटीमीटर। एअरपोर एरिया ऑफ ट्रायंगल कुठले ट्रायंगल आहे बघा, ए बी सी डी ट्रायंगल घेतले आपण, त्याच्यामध्ये हाईट दिले बघा किती 20 सेंटीमीटर दिले आणि बेस 30 सेंटीमीटर दाखवले त्या डायग्राम मध्ये बघा। फॉर्म्युला युज करा 1/2 × 30 × 20 होतोय, एअरपोर्ट शेवटी एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 300 सेंटीमीटर² येते। ओके काय एक्झाम्पल सोपं आहे का अवघड नाही लक्ष राहतो आपल्याला। नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, फाइंड द हाईट ऑफ द ट्रायंगल इफ इट्स एरिया इज 60 सेंटीमीटर अँड इट्स बेस इज 15 सेंटीमीटर। आपल्याला इथं काय फाइंड करणे सांगितले, आपल्याला त्या एक ट्रायंगलचा एरिया दिले बघा, ट्रायंगलचा एरिया दिले आपल्याला 60 सेंटीमीटर। एरिया दिल्या म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल, तर एरियाचा फॉर्म्युला आपल्याला युज करायचे। हाईट फाइंड करण्यासाठी आपल्याला एरिया दिले, आपण एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला 1/2 × बेस × हाईट। जर आपल्याला बेस दिले आणि एरिया दिले, फॉर्म्युला बघा येतात काय काय दिले बघा, लिहून या पहिल्यांदा एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला 1/2 × बेस × हाईट। पण एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे राईट, लेफ्ट हँड साइड आपल्याला दिलेलं आहे। ट्रायंगलचा एरिया दिले 60 सेंटीमीटर² आणि बेस ऑफ ट्रायंगल किती दिले 15 सेंटीमीटर दिलेले आहे। ओके तर काय करूया, त्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूशन करूया, सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1 त्या फॉर्म्युलामध्ये ठेवा ट्रायंगलच्या एरियामध्ये। आणि एरिया ऑफ ट्रायंगल किती दिले 60, 60 इज इक्वल टू 1/2 × 15 × हाईट, याची आपल्याला दिलं नाही ऍज इट इज ठेवा, तीच फाइंड करायचं आपला। मग काय करा शेवटी एच इज इक्वल टू कन्वर्ट करा सगळी, एच एक साईड जे आपल्याला फाइंड करायचं ना ती एका साईडला ठेवा आणि राहिलेला टर्म सगळे काय करा दुसऱ्या साईडला घ्यायचा। कसं घेतलं बघा तिथं, आता 2 काय केलंय तर हा डिनॉमिनेटर 2 आहे बरोबर असा आहे तिथं, इथं बघा सांगतो मी तो लक्ष येतं बघा मोठ्या अक्षरामध्ये लिहितोय काय दिलंय परत तिथं 60 इज इक्वल टू काय दिले 1/2 ह्याचा अर्थ काय असतोय 15 × h/2 असतोय, डिनॉमिनेटरला 2 दिले बरोबर आहे। हा 2 काय करा लेफ्ट हँड साइड ला घ्या, काय होतो इथं 16 × 2 होतोय। ओके इज इक्वल टू काय येतोय 15 × h येतोय, परत h काय करा तिथंच ठेवा आणि 15 काय करा लेफ्ट हँड साइड ला घ्या, 15 इथं गुणाकार मध्ये लेफ्ट हँड साइड की भाकर मध्ये जातोय, दॅट इज 16 × 2/15, दॅट इज इक्वल टू काय येतो इथं h येतोय। मग सगळीकडे भाग जातो 15 ने भाग जातो इथं 15 × 4 किती 16 येतोय, दॅट इज 60 येतोय, दॅट इज 4 × 2 किती येतो शेवटी 8 सेंटीमीटर येतोय h इज इक्वल टू। ओके कसं कळलं की सगळे आपण कसं फिरवलं येतं बघा, शेवटी काय दिले 8 इज इक्वल टू 8 सेंटीमीटर असं आपल्याला फिरून विचारते बरोबर आहे। त्या फॉर्म्युला तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे, एरियाचा फॉर्म्युला सगळे तुम्हाला पाठ पाहिजे, आपल्याला तिथं लक्षात येतो लगे कुठलं फॉर्म्युला आपल्याला इथं युज केल्यानंतर आपल्याला तिथं जे आपल्याला पॉसिबल म्हणजे आपलं काय फाइंड करायचं ना ती आपल्याला फाइंड करता येतोय, म्हणजे कशा पद्धतीने फाइंड करता येतोय ती आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे डोक्यात। ओके ट्रायंगलचा एरिया म्हणजे एरिया झाले की ते कुठलं कशाचा एरिया दिले ती पहिल्यांदा लक्षात घ्यायचा, ट्रायंगलचा दिले का रेक्टॅंगलचा दिले का स्क्वेअरचा एरिया दिले का कशाचा एरिया दिले बघायचं। तर ट्रायंगलचा एरिया दिले की त्यामुळे तुम्हाला डोके द्यायला पाहिजे लगेच त्या ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला बेस इंटू हाईटचा। ओके मग त्याच्यावरून काय करता येतो, त्या हाईट विचार दे किंवा बेस विचार दे आपल्याला फाइंड करता येतो। ओके समजलं सगळ्यांना,
येस सर येस सर. नेक्स्ट एग्जांपल मध्ये काय दिले बघा, फाइंड द एरिया ऑफ द फिगर. काय फिगर मध्ये आपल्याला काय दिले, ते ट्रायंगल दिले. त्या ट्रायंगल मध्ये आपला व्हॅल्यू दिलेला आहे, साइड्स दिलेले बघा, दिले तिन्ही साइड्स दिले. तुम्हाला अजून एक मी काल फॉर्म्युला एक लिहून दिलं होतं बघा, येस फॉर्म्युला लिहून दिलं होतं, लक्षात येतं सगळे ना बघा कुठलं फॉर्म्युला, हिरोज फॉर्म्युला म्हणून आहे तिथं. ते फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलं होतं मी, ट्रायंगलचा एरिया इज इक्वल टू काय दिलं होतं फॉर्म्युला, एक फॉर्म्युला दिलं होतं बघा, एस इन टू एस मायनस ए एस प्लस ए सॉरी एस मायनस बी आणि एस मायनस सी. हा फॉर्म्युला एक लिहून दिलं होतं तुम्हाला, काय माहिती? नो सर. नो सर. फक्त जनरल फॉर्म्युला दिले का एक मी? येस सर. हिरोज फॉर्म्युला म्हणतो आपण. हा एक फॉर्म्युला लक्षात घ्या सगळ्यांनी, फॉर्म्युला आपल्याला काय करायचे, ज्या कधी फॉर्म्युला युज करायची, ज्यावेळी आपल्याला तीन साइड ट्रायंगलचा तिन्ही साइड जर दिले असेल, त्यावेळी तिन्ही जर आपल्याला तिन्ही साइड जर ट्रायंगलचा तिन्ही साइड जर आपल्याला दिले असेल, त्यावेळी काय करायचं, हा हिरोज फॉर्म्युला युज करायचा. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये बघ काय सांगतो बघा, अजून लिहून घेतो लक्षात घ्या फॉर्म्युला तुम्हाला लक्षात देण्यासाठी. स्क्वेअर रूट मध्ये काय करायचं, एस इंटू एस मायनस एस मायनस बी एस मायनस सी. फेअर फेअर ए बी कॉमा ए कॉमा बी कॉमा सी आर साइड्स ऑफ ट्रायंगल. ए बी सी काय असणार आहे ती, त्या ट्रायंगलचा साइड्स असणार आहे तिन्ही साइड. बघा इथं दिले बघा एक ट्रायंगल, असं ट्रायंगल येतोय, त्या ट्रायंगल मध्ये आपल्याला साइड दिले ए बी सी, तीन साइड दिले, याचा अर्थ काय असतो, ए बी सी म्हणजे त्या ट्रायंगलचा साइड्स घ्यायचा. त्यानंतर एस म्हणजे काय, ही आपल्याला एक प्रश्न पडतोय. एस म्हणजे एस इज इक्वल टू ह्या तिन्ही साइडचा बेरीज कराय, ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय टू करायचं, म्हणजे आपल्याला एसचा व्हॅल्यू मिळतोय. सेमी ट्रायंगल ऑफ पेरिमीटर, हा ट्रायंगलचा पेरिमीटर आपण इथे घेतोय, ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय टू, सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगलचा. ओके, दॅट इज एस इज इक्वल टू, लक्षात झालं फॉर्म्युला काय येतोय. येस सर. एस म्हणजे काय, ए तिन्ही साइडचा बेरीज करायचा डिवायडेड बाय टू करायचा, एस मिळतो आपल्याला. एस मिळाल्यानंतर काय करा, हा हिरोज फॉर्म्युला युज करा आणि त्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करा. ओके, फॉर्म्युला पाहून तुम्हाला एमसीक्यू ला विचारतील, लक्षात ठेवा. दिले ह्या पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला फॉर्म्युला दिले. तुम्हाला अजून एक सांगितलं होतं मी, जे मॅन्युअल आपण ग्रुपमध्ये पाठवले त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे, मेन्सुरेशन टॉपिक स्टार्ट बघा, त्यात पण दिलेले सगळे फॉर्म्युला डिटेलमध्ये दिलेले फॉर्म्युला तिथं बघा. वी नो दॅट हिरोज फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू अंडर रूट एस इंटू एस मायनस एस मायनस बी एस मायनस सी. ओके, फॉर्म्युला माहिती आहे आपला, त्याच्यावरून बघा. हिअर एस इज इक्वल टू वन बाय टू इंटू ए प्लस बी प्लस सी, म्हणजेच हा वन बाय टू टू कुठं असतो, इथं डिनॉमिनेटर असतोय, त्याचा अर्थ काय असतोय, एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवाइडेड बाय टू करायचंय. या दोन्ही जर सेमच आहे, ते टू काय केलंय, खालचं टू काय केलंय, साईडला लिहिलंय, ते मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिलंय, वन बाय टू इंटू बेस इंटू हाईट केले. ओके, त्यानंतर बघा ए बी सी आर दी लेंथ ऑफ साइड्स, टू साइड्स लेंथ ऑफ साइड्स लेंथ दिले आपल्याला. ए बी सी ए इज इक्वल टू सेवन दिले, बी इज इक्वल टू एट दिले आणि सी इज इक्वल टू नाईन दिलेलं आहे. ओके, एस चा व्हॅल्यू काढा, तिथं एस इज इक्वल टू किती येतोय, ट्वेल्व येतोय, ट्वेंटी फोर अपॉन टू आहे, तिथं चुकलेलं आहे बघा, ट्वेंटी फोर अपॉन टू यायला पाहिजे, चुकून टू झालेलं वाटतं बघा. तिथं एस इज इक्वल टू किती येतो, ट्वेल्व येतोय. इक्वेशन वन मध्ये बिकम्स एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू, फॉर्म्युला युज करा, एस इंटू एस मायनस एस मायनस बी स्क्वेअर रूट मध्ये सगळ्या एस मायनस सी घ्यायचं, युज करा, ट्वेल्व इंटू ट्वेल्व मायनस सेवन येतोय,
दुसरा ब्रैकेट मध्ये 12 - 8 12 - 9 काय करा किती येतो बघा 12 * 5 येतोय 12 - 7 किती 5 येतोय * 4 - 8 किती 12 - 4 8 किती 4 येतोय 12 - 9 किती 3 येतोय काय करा सगळ्यांचं बेरीज करा 5 * 4 * 3 करा 60 येतोय 16 * 12 करा किती येतोय त्याला काय केलं परत इथं स्क्वेअर रूट मधले बाहेर काढण्यासाठी इथं काय काय केले बघा 4 * 3 * 12 * 5 केले पहिल्यांदा काय करा ह्या तिन्हीचा दोन्हीचा मल्टिप्लिकेशन करा किती येतो बघा काय करा स्क्वेअर रूट मध्ये दोन्हीचा मल्टिप्लिकेशन करा 12 * 60 किती 720 येतोय मग ह्याला काय करा माहित आहे का स्प्लिट करायचं आहे आपल्याला स्प्लिट करण्यास थोडं छोटं स्प्लिट करण्यापेक्षा आता 144 * काय करा येतं 5 करा 144 * 5 म्हणजे किती 720 144 चा आपल्याला स्क्वेअर रूट माहिती आहे आपल्याला काय असते 12 असते मग 12 बाहेर येतो इथं 12 * रूट 5 स्क्वेअर युनिट हा यूज करू शकता किंवा हे मेथड इथं सॉल्व करून दिलेलं बघा हा मेथड यूज करा एकदम मोठं तुम्हाला 144 लक्षात येत आहे काय करा त्याला 12 ला 4 * 3 करा आणि 60 ला 12 * 5 करा ओके त्यानंतर बघा 4 * 3 * 4 * 3 दिले बरोबर आहे आता काय दिले बघा इथं याच्यात सॉल्व करतोय 4 * 3 * 4 * 3 दिले ह्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन म्हणजे काय आपल्याला ह्याच्यात हे पण लक्षात आलं तर काय करायचं बेस्ट ऑप्शन ऑलरेडी एक 12 दिले आपल्याला जिथं 12 दिले बघा * 60 ला काय करा 12 चं मल्टिप्लिकेशन करा 12 * 5 किती 60 ओके इथून बघा इथून आपण स्टेप येतो डायरेक्ट इथं घेतलेला हा 60 ला काय केले आपण 12 * 5 केले मग स्क्वेअर रूट मध्ये ह्या 12 * 12 किती येतोय 144 144 चा स्क्वेअर रूट घेतले की ते 12 बाहेर येतो दोन 12 दिले इथं मग दोन्ही 12 काय करा स्क्वेअर रूट मध्ये केले की 12 चा स्क्वेअर होतो ना हे दोन 12 म्हणजे येतं लक्षात येतं हा स्क्वेअर रूट मध्ये काय येतोय 12 चा दोन 12 दिले त्याला स्क्वेअर करा * 5 येतोय 12 चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो बाहेर येतो इथं 12 येतोय आणि अंडर रूट मध्ये 5 ऍज इट राहतोय द स्क्वेअर युनिट करा एमसीक्यू मध्ये तुम्हाला असं पण विचारू शकते जर समजा एमसीक्यू मध्ये तुम्हाला पॉइंट मध्ये पण आन्सर तिथं दिलेले असू शकते काय करा 12 * रूट 5 मल्टिप्लिकेशन मध्ये जर पॉइंट मध्ये आन्सर असेल त्यावेळी काय करायचं डायरेक्ट हा 12 * 60 करा आन्सर जे येतं त्याला स्क्वेअर रूट करा मग आपल्याला आन्सर मिळतो जर पॉइंट मध्ये जर आन्सर तिथं एमसीक्यू मध्ये असेल तर नसेल तर त्या पद्धत मध्ये सॉल्व्ह करा समजलं का हे सगळ्यांना येस सर ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा इफ द डायगोनल ऑफ रोम्बस आर 7 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया म्हणले ओके एरिया फाइंड करायचंय रोम्बसचा फॉर्म्युला काय येतो एरिया ऑफ रोम्बस 1/2 × d1 × d2 d2 येतो ओके 1/2 d1 d2 घ्यायचं दॅट इज 1/2 d1 d2 दिले आपला डायमीटर दिले बघा डायगोनल दिलेले सॉरी डायगोनल काय दिले इथं एक 7 सेंटीमीटर दिले दुसरा 6 सेंटीमीटर दिले दॅट इज d1 इज इक्वल टू 7 d2 इज इक्वल टू 6 घ्या मल्टिप्लिकेशन करा डिवाइडेड बाय 2 करा आपल्याला आन्सर मिळतोय 21 सेंटीमीटर स्क्वेअर ओके समजलं का सगळ्यांना येस सर नेक्स्ट एक्झाम्पल बघा द एरिया ऑफ रोम्बस इज एरिया दिले बघा रोम्बस एरिया दिले इथं किती दिले 160 सेंटीमीटर स्क्वेअर आहे बघा किती आहे इथं 160 सेंटीमीटर स्क्वेअर रोम्बसचा एरिया दिले अँड वन ऑफ द डायगोनल इज 16 सेंटीमीटर दिले फाइंड अदर डायगोनल आपल्याला फाइंड आउट करायचे ओके अदर डायगोनल डायगोनल्स दोन असतात रोम्बस मध्ये माहिती आहे सगळ्यांना ओके अजून रोम्बस असेल
डायगोनल रोम्बसला दोन डायगोनल असतात त्यातला आपल्याला हा टोटल रोम्बस एरिया दिले हा टोटल एरिया दिले आपल्याला आज आणि त्यातला एक साइड आपल्याला डायमीटर दिलेला आहे 16 सेंटीमीटर डायमीटर दिले आणि दुसरा साइड आपल्याला काय करायचंय हजार डायमीटर फाइंड करायचंय मग त्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज करता 1/2 × d1 × d2 रोम्बस एरियाचा फॉर्म्युला यूज करायचा एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू d1 × d2 ओके एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल आता रोम्बस आपल्याला एरिया दिलेला आहे 160 दिलेला आहे दैट इज इक्वल टू 1/2 × d1 दिले आपल्याला किती 16 दिले आणि इंटू डी टू आपल्याला काय करायचं इथं फाइंड आउट करायचं ओके एक्झाम्पल मध्ये बघूया आपण हा दोन ने भाग जातो इथं 8 येतोय ओके मग 8 काय करा लेफ्ट हँड साइडला या 160/8 होतोय दॅट इज इक्वल टू डी टू ओके मग भाग जातो त्याला किती येतो आन्सर इथं 20 सेंटीमीटर डायगोनल दुसऱ्या डायगोनल किती येतो इथं 20 सेंटीमीटर येतोय ओके समजलं सगळं ना येस सर येस सर ओके एक्झाम्पल काय अवघड नाही तर आपण फक्त थोडं लक्ष द्या इकडे सगळ्यांनी फॉर्म्युला लक्षात ठेवा फॉर्म्युला पाठ केला का सगळ्यांनी बघा काय दिले मग डी वन अँड डी टू आर डायगोनल्स ऑफ रोम्बस घ्या गिवन एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 160 सेंटीमीटर स्क्वेअर अँड लेंथ ऑफ डायगोनल वन डायगोनल दिले आपल्याला 16 सेंटीमीटर दिले मग त्याच्यावरून काय करा डायमीटर फाइंड करा दुसरा फाइंड केल्या बघा शेवटी किती येतो इथं 20 सेंटीमीटर दिले नेक्स्ट काय दिले फाइंड द एरिया ऑफ द फिगर काय दिले बघा तिथं ट्रॅपेजियम ट्रॅपेजॉइड दिले बघा त्या फिगर मध्ये काय दिले डायग्राम कसं दिसते ते ट्रॅपेजॉइड दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा वरचं पॅरलर साइड 46 सेंटीमीटर दिले आणि खालचं पॅरलर साइड म्हणजे दोन पॅरलर साइड असते मी सांगितलं होतं ओके हा दोन पॅरलर साइड आहे तिथं त्या साइड दिले आपल्याला 46 आणि 120 दिलेलं आहे ओके आणि त्याचं हाईट दिले 15 सेंटीमीटर ओके मग त्याच्यावरून काय करा त्याचा एरिया फाइंड करा गिवन फिगर इज अ ट्रॅपेजॉइड येतोय लेंथ ऑफ पॅरलर साइड दिलेले आपल्याला पॅरलर साइड P1 P2 घेतलो आपण बरोबर आहे P1 = 120 दिले आणि P2 = 46 दिले हाईट दिले 15 सेंटीमीटर मग त्याच्यावरून काय करा एरिया ऑफ ट्रॅपेजॉइडचा फॉर्म्युला काय येतोय 1/2 × b1 + b2 काय असणार आहे ते पॅरलल लाईन्स सम ऑफ पॅरलल साइड ओके काय करा ब्रॅकेट मध्ये त्या दोन्ही पॅरलल साइड सम करा त्याला पहिल्यांदा सम करायचा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा पहिल्यांदा सम करा मग त्याला 15 ने काय करा मल्टिप्लिकेशन करा त्यानंतर 2 ने काय करा डिवाइड करा मग आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेजॉइड मिळतोय ट्रॅपेजॉइडचा एरिया मिळतोय ओके समजलं सगळं ना येस सर मग येते का आन्सर तेवढं फिगर दिले बघा खाली नेक्स्ट एक्झाम्पल आहे एबीसीडी इज अ पॅरलोग्राम इन विच एबी इज 8 सेंटीमीटर दिले एडी 6 सेंटीमीटर दिले अँड अल्टिट्यूड दिले एई 4 सेंटीमीटर दिले फाइंड द अल्टिट्यूड करस्पॉन्डिंग टू साइड एडी एडीचं आपल्याला काय करायचंय त्याचा अल्टिट्यूड म्हणजे थोडक्यात हाईट म्हणतो आपण त्याला ते एईचं हाईट आपल्याला दिले त्याच्यावरून काय करायचं क्रॉस वरती जे आपल्याला एडी दिले त्या एडीचं आपलं काय करायचं तर आन्सर फाइंड करायचं काय काय दिलं बघा आपल्याला ए बी दिले ए इंटू ए च आपलं काय वरचं साइड दिले बघा ए बी त्यानंतर ए डी दिले इथलं ह्या साइड पण दिले ए डी आपल्याला आणि ए च दिले व्हॅल्यू आपल्याला आणि फाइंड द अल्टिट्यूड करस्पॉन्डिंग टू द साइड ऑफ ए डी एडीचा करस्पॉन्डिंग साइड दिलेले तिथं म्हणजे याचं अपोजिट साइडच बी सी च आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायचंय बघा इथे कसं फाइंड केले काय दिलं बघा इन फिगर गिवन अ पॅरलोग्राम ए बी सी डी दिले ए बी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर ए डी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर ए इज इक्वल टू 4 सेंटीमीटर यु नो दॅट एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इन टू हाईट
और बेस इनटू अल्टीट्यूड है दोन फॉर्मुले येतो देता पॅरलोग्रामचा अल्टीट्यूड म्हणजे थोडक्यात हाइट असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे बेस इनटू अल्टीट्यूड म्हणजे बेस इनटू हाइट येते फॉर्मुला इथे यूज केले बघा बेस इनटू हाइट और बेस इनटू अल्टीट्यूड ओके एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू ए बी इनटू अल्टीट्यूड एंड अल्टीट्यूड आपल्याला फाइंड करायचे बेस दिले आपल्याला ए बी दिले ओके ए बी किती दिले 8 सेंटीमीटर दिले आणि अल्टीट्यूड दिले आपल्याला 4 दैट इज एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू 32 सेंटीमीटर पहिल्यांदा त्या पॅरलोग्रामचं काय करायचं एरिया फाइंड करायचंय हाइट दिले 4 सेंटीमीटर एंड ए बी दिले आपल्याला 8 सेंटीमीटर पहिल्यांदा काय करा बेस आणि ए बी ला बेस माना आणि अल्टीट्यूड म्हणजे हाइट माना ए ई ला त्याच्यावर काय करा त्या पॅरलोग्रामचं पहिल्यांदा एरिया फाइंड करा 32 सेंटीमीटर येतो ऑल्सो एरिया पॅरलोग्राम ए बी सी डी टोटल ए बी सी डी कुठला हा ए बी सी डी काय करू आपण इथं पॅरलोग्राम काढूया दॅट इज बेस ए डी इंटू हाइट तर काय केले बघा इथं बेस काय केले ए डी बेस घेतलेला देता त्याचा हाइट आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं अल्टीट्यूड फाइंड करायला सांगितले त्याचं करस्पॉन्डिंग ह्याचा ओके ह्याचा आपल्याला काय करायचं डीच डीसीज आपल्याला हाइट फाइंड करायचं देतं एरिया पॅरलोग्राम ए बी सी डी ओके आपण वर्ष जे फाइंड केले ते टोटल एरियामध्ये आपण फाइंड केले एरिया त्याचा ओके एरिया पॅरलोग्राम ए बी सी डी इक्वल टू बेस ए डी इंटू हाइट यूज करा एरिया पॅरलोग्राम आपण काढलेला आहे 32 सेंटीमीटर दिले आणि बेस 6 घेतले तिथं ह्याचा आपण बेस मारलेला ह्याला ह्याला 6 सेंटीमीटर घेतलो आपण आणि अल्टीट्यूड आपल्याला त्याचा करस्पॉन्डिंग अल्टीट्यूड फाइंड करायचं आहे ओके बघा त्याचा आन्सर येतो शेवटी हाइट इज इक्वल टू 16/3 दॅट इज अल्टीट्यूड करस्पॉन्डिंग टू साइड ए डी इज 16/3 सेंटीमीटर ओके आले लक्ष सगळ्यांना नेक्स्ट एक्झाम्पल बघा फाइंड द एरिया ऑफ काइट हुज डायगोनल शाव लेंथ 40 सेंटीमीटर अँड 70 सेंटीमीटर हे एक्झाम्पल आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरला ठीक आहे काइट म्हणजे कुठला असे काय आकार असतोय डायगोनल दिले त्या काइट चं काय करा एरिया फाइंड करा ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा रेक्टेंगल इज 32 मीटर इंटू 2.4 मीटर 3.2 मीटर अँड इंटू 2.4 मीटर अँड हॅज द सेम पेरिमीटर ऍज अ स्क्वेअर फाइंड द लेंथ ऑफ साइड ऑफ स्क्वेअर मध्ये लेंथ स्क्वेअरचा साइड आपल्याला इथं फाइंड करायचं ओके हे रेक्टेंगल दिले आणि ऍज जे काय असतं ते त्याचं सेम पेरिमीटर ऍज द स्क्वेअर बघूया आपण काय दिले गिवन रेक्टेंगल इज 32 सेंटीमीटर इंटू 2.4 सेंटीमीटर दिले लेंथ ऑफ रेक्टेंगल किती होणार इथं 3.2 मीटर आणि ब्रेड 3.2 इंटू ह्याचा अर्थ काय असतोय रेक्टेंगल हे दिले 3.2 इंटू 2.4 दिले हे काय असतं इथं लेंथ इंटू बेस आपल्याला फॉर्म्युला माहित आहे सगळ्यांना ओके ब्रेड्थ लेंथ इंटू ब्रेड्थ असतो बरोबर रेक्टेंगलचा ते दिलेले त्यानं मल्टिप्लिकेशन मध्ये ऑलरेडी दिले दॅट इज फर्स्ट दिले ती लेंथ असतोय आणि नंतरचा ब्रेड असतोय दॅट इज लेंथ इंटू ब्रेड्थ आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावर काय करायचं आपल्याला बघा पेरिमीटर रेक्टेंगलचा पेरिमीटर फाइंड करायचं फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला रेक्टेंगल पेरिमीटरचा पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड असतोय दॅट इज 2 इंटू काय करा 3.2 प्लस 2.4 दॅट इज इक्वल टू 11.2 मीटर येतो इक्वेशन नंबर 2 पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा काय फॉर्म्युला 4 इंटू साइड 4 इंटू साइड माहिती काय करा पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे सिन्स पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज अ सेम ऍज अ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणले हे तर क्वेश्चन मध्ये म्हणले बघा क्वेश्चन मध्ये काय म्हणलं होतं बघा
rectangle 3 points into A and has the same perimeter as a square. म्हणजे हा रेक्टेंगलचा आणि स्क्वेअरचा पेरिमीटर हे काय म्हणले ते सेम आहे असं सांगितले त्यांनी. सेम असले असेल तर तुम्ही काय करा त्या स्क्वेअरचा साईड फाइंड करा असं आपल्याला क्वेश्चन दिले तिथं. रेक्टेंगलचं आणि रेक्टेंगलचा पेरिमीटर ऍज द सेम ऍज द सेम पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे रेक्टेंगलचं आणि पेरिमीटर इथे काय दिले दोन्हीचा पेरिमीटर सेम दिलेला आहे स्क्वेअरचा आणि रेक्टेंगलचा. ते आपण युज केले तिथं बघा आपण आपल्याला माहित आहे रेक्टेंगलचा पेरिमीटर आपल्याला माहित आहे काढलेला आपण आता किती 11.2 सेंटीमीटर दिलेले आहे. तर खाली बघा पेरिमीटर ऑफ स्क्वेअर माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला 4 × साइड = 4 हे घेतले साइड इज इक्वल टू ए म्हणले. सिन्स पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज सेम एज द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर देअरफोर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल. दोन्हीचा फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय येतोय 4a आणि पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल दिले 11.2 सेंटीमीटर. इट इज काय करा एच व्हॅल्यू ए म्हणजे काय असतं इथं साईड आहे. शेवटी काय करा ते साईडचं व्हॅल्यू फाइंड करा 2.8 मीटर होत. ओके आलं लक्ष सगळ्यांना? यस सर. ही पण एक्झाम्पल बघितलं दहावा एक्झाम्पल आपण. द शेप ऑफ द टॉप सर्फेस ऑफ टेबल इज ट्रॅपेझियम फाइंड इट्स एरिया इफ इट्स पॅरलल साइड्स आर 1 मीटर आणि 1.2 मीटर दिले अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द देम इज 0.8 मीटर दिले. आपल्याला त्या सर्फेस ट्रॅपेझॉइडचं काय करायचं येतं एरिया फाइंड करायचं ते आपण का मागच्या याला लेक्चरमध्ये बघितलं होतं एक्झाम्पल. ओके नेक्स्ट काय दिलं बघा फाइंड टोटल कॉस्ट ऑफ वुडन फेन्सिंग अराउंड सर्कल सर्क्युलर गार्डन ऑफ डायमीटर 28 मीटर दिले इफ 1 मीटर ऑफ फेन्सिंग कॉस्ट इज 300 दिले तिथं. ओके आपला त्या वुडनला फेन्सिंग करायचंय सर्क्युलर गार्डनला टोटल कॉस्ट काढायचं आपल्याला 1 मीटरचा फेन्सिंग कॉस्टला किती दिले 300 रुपीज आहे. ओके त्याचा आपलं टोटल काय करू आपण एरिया फाइंड करू. सर्क्युलर गार्डन म्हणजे काय असणार आहे तर सर्कल आकार मध्ये ती गार्डन असणार आहे त्याला फेन्सिंग करायचंय. ओके त्याचा डायमीटर आहे दिले आपल्याला 28 मीटर दिले 28च आहे ना 28 काय दिले डायमीटर दिले त्याच्यावरून काय करायचं आपल्याला त्या फेन्सिंग टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड करायचे वुडन फेन्सिंगचं. ओके बघा वुडन फेन्सिंग ग्राउंड अ सर्क्युलर गार्डन मीन्स इट इज इक्वल टू द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. सर्क्युलर गार्डन आहे बघा एक सर्क्युलर गार्डन दिले असं त्याचा सर्कमफरन्स ऑफ सर्कल असणार बरोबर आहे हा टोकायचा कोणकड्याचा सर्कमफरन्स ऑफ सर्कल आपल्याला म्हणजेच ते गार्डन कसं आहे सर्क्युलर गार्डन म्हणजे त्याचा सर्कमफरन्स ऑफ सर्कल असणार आहे. ओके आपल्याला काय दिले डायमीटर दिलेले आहे तिथं किती दिले डायमीटर ऑफ गार्डन किती दिले 28 मीटर दिले त्याच्यावर रेडियस काढून घ्या त्या 28चा निम्न डिवाइड टू करा 14 सेंटीमीटर येते. वी नो दॅट सर्कमफरन्स ऑफ सर्कल टोटल त्याचा सर्क्युलर गार्डनचा सर्कमफरन्स फाइंड करा त्याला आणि कॉस्टने मल्टिप्लाय करा आपल्याला आन्सर मिळतो. काय सर्कमफरन्स सर्कलचा 2πr येतो फॉर्म्युला दॅट इज 2 × 22/7 × 14 मल्टिप्लाय करा सगळं कॅल्क्युलेट करा 88 मीटर येते. इथं काय मिळाले आपल्याला सर्कमफरन्स सर्कल ते सर्क्युलर गार्डनचं आपल्याला काय मिळालं इथं एरिया मिळाले आपल्याला किती एरिया येते टोटल सर्कमफरन्स मिळालं त्याचा आपल्याला. ओके हा टोटल सर्कमफरन्स किती मिळाले आपल्याला त्यांनी काय दिले 88 मीटर दिले हा टोटल किती होतो इथं 88 मीटर होतोय त्याच्यामध्ये 1 मीटरचा आपल्याला किती दिले 300 रुपये दिलेले 1 मीटरचा कॉस्ट किती 300 मीटर 300 रुपीज दिले आपल्याला टोटल त्याचा सर्कमफरन्स किती आहे 88 मीटर आहे. काय करायचं इथं सांगा
टोटल कॉस्ट ऑफ वुडन फेन्सिंग काय इज इक्वल काय होतो इथं बघा सर्क्युलर गार्डनचं काय करायचंय त्याला मल्टिप्लाय करायचं 88 ला 300 ने आपल्याला टोटल कॉस्ट मिळतो त्याचं. ओके येतं लक्षात सगळ्यांना? यस सर. टोटल कॉस्ट ऑफ वुडन फेन्सिंग इज इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ गार्डन इंटू 300. सर्कमफरन्स ऑफ गार्डन किती आले? 88 मीटर आले. तर इंटू 300 मल्टिप्लाय करा मग आपला टोटल कॉस्ट मिळतो त्या वुडन फेन्सिंगचा. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? येस सर. ओके नेक्स्ट एक्झाम्पल दिले बघा. रेक्टॅंग्युलर शेप्ड स्विमिंग पूल विथ डायमेन्शन दिले. त्या स्विमिंग पूलचं डायमेन्शन दिले बघा आपल्याला 30 मीटर इंटू 20 मीटर. रेक्टॅंगल म्हणले की लेंथ आणि ब्रेथ प्लस मध्ये दिले बघा आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये. 30 मीटर इंटू 20 मीटरचा एक गार्डन आहे आपल्याला देता. स्विमिंग पूल आहे सॉरी, काय रेक्टॅंगल शेपचा एक काय स्विमिंग पूल आहे. असं एक रेक्टॅंगल आकार मध्ये एक स्विमिंग पूल आहे. त्याच्यामध्ये त्याचा 30 सेंटीमीटर लेंथ आहे आणि 20 मीटर काय दिले त्याचं ब्रेथ दिलेलं आहे. ओके त्यानंतर काय केलं बघा, हॅज 5 मीटर वाईड सिमेंटेड पाथ. त्याच्यामध्ये काय केले, 5 मीटरचा एक सिमेंटेड पाथ अलॉंग इट्स लेंथ अँड लेंथ 8 मीटर वाईड पाथ अलॉंग इट्स विड्थ ऍज शोन इन फिगर बिलो. फाइंड कॉस्ट ऑफ सिमेंटिंग द पाथ ऍज द रेट ऍज 200 per meter square. काय काय दिलं बघा, एक 5 मीटरचं आपल्याला तिथं सिमेंटिंग पाथ आहे आतल्या साईडला. बरोबर आहे, आतला साईड काय दिले तिथं बघा, डायग्राम दिले बघा तुम्हाला तिथं. त्या डायग्राम मध्ये बघा सगळ्यांनी काय काय दिले बघा, आतल्या साईडला बघा आपण अजून एकदा डायग्राम काढतोय. आतल्या साईडला 5 मीटरचा एक सिमेंटिंग पाथ आहे. ही 5 मीटरचं काय दिले, ही अराउंड सगळीकडे काय आहे 5 मीटरचा एक सिमेंटिंग पाथ दिलेला आहे. ओके आता बाहेरचा हे किती दिले आपल्याला इथं, 30 दिले आणि ही 20 दिले. ओके मग आपल्याला काय करायचंय, हा मधलं एरिया सिमेंटिंग पाथ आहे ना, त्या सिमेंटिंग पाथचा आपल्याला काय करायचंय, त्याचा टोटल कॉस्ट आपल्याला इथं रेट फाइंड करायचं. टोटल कॉस्ट फाइंड करायचं आपल्याला. ती कॉस्ट फाइंड करण्यासाठी आपल्याला काय लागतो, पहिल्यांदा त्याचा टोटल एरिया माहिती पाहिजे आपल्याला. टोटल एरिया जर माहिती असेल आपल्याला, त्याचा रेट दिले आपल्याला पर मीटर स्क्वेअरचा 200 दिले. दॅट इज 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू किती दिले, 200 आपल्याला काय दिले, त्याचा कॉस्ट दिले आपल्याला 1 मीटरचा दिले तेवढा. मग टोटल आपल्याला किती मीटर होतो बघायचा त्या पाथ मध्ये, सिमेंटिंग पाथ किती होतो बघा. ह्या सगळ्यांचा एरिया आपल्याला काय करायचंय, मधलं त्या पाथचा सिमेंटिंग पाथचा एरिया फाइंड करायचंय. मग त्यासाठी आपल्याला इथं काय करावं लागेल पुन्हा सांगता येते. आता बघा, बाहेरचा रेक्टॅंगल येतोय, आत एक रेक्टॅंगल तयार होतोय. ह्याचं पण रेक्टॅंगल आहे ना ही. ओके ही पण काय देत, रेक्टॅंगल आहे. बाहेरचा एक रेक्टॅंगल दिले, त्या दोन्ही रेक्टॅंगल. आता बाहेरचा रेक्टॅंगल, बाहेरचा रेक्टॅंगल आहे ना, हा स्विमिंग पूल आहे ना, त्या बाहेरच्या रेक्टॅंगल मध्ये आतलं रेक्टॅंगलचा एरिया जर आपण वजा केले मग आपल्याला काय मिळतोय, त्या सिमेंटिंग पाथचा एरिया मिळतोय. काय म्हणतो लक्ष येत आहे सगळ्यांना, येत आहे लक्षात? काय म्हणतो मी, काय करायचं इथं, बाहेरचं रेक्टॅंगलचं आपलं काय करायचंय, त्याचा एरिया फाइंड करायचं आणि आतलं रेक्टॅंगलचं पण एरिया फाइंड करायचा. मग बाहेर मध्ये काय करायचं, आतला एरिया रेक्टॅंगलचा एरिया वजा करायचा आपल्याला मिळतोय. बघा, फर्स्ट फाइंड द एरिया ऑफ सिमेंटेड पाथ ऑब्झर्व्ड बाय द फिगर. ओके त्या पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, ते कॉस्ट काढण्यासाठी त्या सिमेंटेड पाथचा एरिया आपल्याला फाइंड करायचंय. त्यासाठी बघा, एरिया ऑफ सिमेंटेड पाथ इज इक्वल टू फॉर्म्युला 13 झाले बघा इथं. एरिया ऑफ सिमेंटेड पाथ इज इक्वल टू एरिया ऑफ आउटर रेक्टॅंगल
आउटर म्हणजे हा बाहेरचा रेक्टेंगलचा एरिया मायनस एरिया ऑफ इनर रेक्टेंगल, इनर रेक्टेंगल सेमिंग फुलचा त्या आतला रेक्टेंगलचा एरिया काय करायचं वजा करायचं. ओके, त्यामुळं त्या आतलं सर बाहेरचा रेक्टेंगलचा आपला लेंथ आणि ब्रेथ दिले 30x20 दिले, पण आतलं रेक्टेंगलचं आपल्याला लेंथ आणि ब्रेथ माहित नाही देत. पण आपल्याला ते 5 लेंथ दिले बघा, 5 सेंटीमीटर दिले बघा, काय दिले 5 सेंटीमीटर दिले बघा, काय होतो एरिया ऑफ आउटर रेक्टेंगल. पहिल्यांदा आपण काय करूया, आउटर रेक्टेंगलचा एरिया फाइंड करूया, लेंथ इंटू ब्रेथ ते दिले आपल्याला किती दिले, नंतर फाइंड केले. पहिल्यांदा आपण काय करूया, त्याचबरोबर काय करूया, रेक्टेंगलचा फॉर्म्युला पहिल्यांदा लिहून घेतले, त्यानंतर काय केले बघा, लेंथ ऑफ रेक्टेंगल, लेंथ ऑफ रेक्टेंगलच काय असणार इथं, दोन वेगळ्या साइड दिले बघा, चारही साइड इथं 5 सेंटीमीटर दिले. आता एक साइड काय दिले वाईड म्हणजे लेंथ, इथं काय दिले एका साइडला 5 मीटर दिले आणि दुसऱ्या साइडला 8 मीटर. सिमेंटिंग पाहत इथं सेम लेंथ नाही, सेम लेंथ नाही, तिथं वेगळं लेंथ आहे. ओके, पण आपण काय करूया इनरचा, इनर लेंथ ऑफ इनर रेक्टेंगलचं काय करूया आपण, इथं लेंथ काढूया, दॅट इज 8 + 30 + 8 म्हणजे कुठला येणार हा लेंथ काढायला, इकडचं 8 आपण हेतून स्टार्ट करायचं बरोबर, हेतून आपल्याला काय तिथं टोटल हा 30 सेंटीमीटर दिले आपल्याला, 30 मीटर दिले, त्याच्यामध्ये काय करायचंय इकडचं 8 आणि इकडचं 8 काय करायचंय वजा करायचं आपल्याला तिथं. ओके, सर आतलं आपलं स्विमिंग पूल दिले आणि बाहेरचं काय दिलंय तर बाहेर आपल्याला वाढवून घ्यायचंय. ओके, आतलं सिमेंटिंग स्विमिंग पूलचा पाथ काय दिले आपल्याला, आतलं डायमेन्शन दिले, इन साइड दिलेलं, आतलं साइडचं आपल्याला काय दिलंय तर डायग्राम मध्ये बघा, आपण मगाशी काय म्हणत होतं बाहेरचं दिलं असं म्हणत होतं, पण ती रेक्टेंगलचं डायमेन्शन 30x20 30x20 काय दिले माहित आहे का, ती आतलं रेक्टेंगलचं आपल्याला दिले, त्याच्यानंतर बाहेर आपल्याला काय करायचंय ती डायग्राम मध्ये दाखवलंय बघा, तिथं 8 मीटर लेंथ वाढवले आणि त्याचं वाईड केले 5 मीटरचं वाढवायचं होतं. ओके, दॅट इज आपला बाहेरचं रेक्टेंगलचं एरिया फाइंड करायचंय. बाहेरचं फाइंड करण्यासाठी आपलं काय करावं लागेल, ही तर ऑलरेडी 30 इथून इथंपर्यंत, इकडं 8 मीटर आहे आणि इकडं 8 मीटर आहे, सगळी काय करायची तर बेरीज करायचं, 8 + 8 + 8 किती 16 आणि +13 काय होतोय इथं 46 सेंटीमीटर होतोय लेंथ त्याचा. ओके, त्यानंतर ब्रेथ काढा, ऑलरेडी इथं किती दिले 20 मीटर दिले, 20 मीटर मध्ये काय करा इकडचं 5 मीटर इकडचं 5 मीटर काय करा ऍड करा, त्याच्यामध्ये किती होतो टोटल 30 मीटर होतो. ओके, आणि काय करा आता हे बाहेरचं पण आपल्याला काय मिळालं इथं रेक्टेंगलचं डायमेन्शन मिळाले आणि आजचं पण रेक्टेंगलचं डायमेन्शन मिळाले, दोन्हीचं काय करा पहिल्यांदा इथं एरिया फाइंड करा. ओके, दोन्ही फाइंड करा बघा, एरिया ऑफ रेक्टेंगल बाहेरचा रेक्टेंगलचे एरिया फाइंड केले 46 × 30 केले, दॅट इज 1380 मीटर स्क्वेअर येते, आफ्टर ऑफ इनर रेक्टेंगल दॅट इज स्विमिंग पूल एबीसीडी, लेंथ ऑफ स्विमिंग पूल किती दिले 30 मीटर दिले ऑलरेडी, ब्रेथ किती दिले 20 मीटर दिले, एअरफोर एरिया ऑफ स्विमिंग पूल काय होणार येतं 30 × 20 दॅट इज 600 मीटर स्क्वेअर आहे. ओके, आता काय करा फॉर्म्युला युज करा, एरिया ऑफ सिमेंटिंग पाथ इज इक्वल टू आउटर सर्कल आउटर रेक्टेंगलचा एरिया मायनस इनर सर्कल इनर रेक्टेंगलचा एरिया, दॅट इज 1380 - 600 करा, मग आपल्याला काय मिळतो किती मिळतो टोटल बघा 780 मीटर स्क्वेअर मिळतोय, मग आपल्याला 1 मीटर स्क्वेअर किती आहे टोटल 200 आहे, त्याला काय करा 780 ला काय करा 200 ने मल्टिप्लाय करा, आपल्याला टोटल त्या सिमेंटिंग पाथला किती खर्च होतोय ते आपल्याला शेवटी मिळतोय, कॉस्ट मिळतो त्याचा 1,56,300 आपल्याला ते मिळतोय. ओके.
मोठं मोठं एक्झाम्पल आहे पीडीएफ, जुना पीडीएफ पाहिलं ह्याच्यामध्ये काय केले, भरपूर एक्झाम्पल घेतलेले आहेत.